बिबी दारफळ इथं प्रेमी युगलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं परिसरात अशीलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रांजली भारत सुतार आणि विवाहित असलेल्या वाजिद चांद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीला गळफास घेतला दरम्यान या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी सात वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरवले त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही आमच्या आत्महत्येला कोणाशी जबाबदार धरू नये असा मजकूर या चिठ्ठीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं